वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे. वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अडाव दाम्पत्याला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अडाव दाम्पत्याला न्याय मिळाला पाहिजे. मी डिमांड ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट. राहुरी येथील वकील दाम्पत्य 25 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. वकील दाम्पत्याचे अपहरण आणि हत्या ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून सोमवारी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. निषेध सभेत या घटनेचा उपस्थित वकील बांधवांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. सर्व वकील बांधवाच्या वतीने वकील दाम्पत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपहरण आणि हत्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा पारित करावा अशी मागणी यावेळी वकील बांधवांनी केली. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील राहुरी ॲडव्होकेट बार असोसिएशनचे राजाराम आडाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव या दोन्ही या वकील दाम्पत्यांचं विकृतीने घाणेड्या विकृतीने निर्घृण खून केलेला आहे. त्याचा आमच्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्ही पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या माध्यमातून वकिलांचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून वकिलांच्या संरक्षण कायद्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभरातूनच नाही तर संपूर्ण देशातून होतच आहे. त्याला पाठिंबा देऊन आणि त्याच्यामध्ये सामील होऊन त्या उद्देशाने आम्ही 2 तारखेला आझाद मैदानावर संपूर्ण पिंपरी चिंचवडमधील समस्त 1700 सभासद एकत्र जाऊन वकील संरक्षण कायद्याची मागणी करणार आहोत. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यामुळं आता थांबणे नाही, वकील संरक्षण हित वकील संरक्षण कायदा मिळविणे हे आमचं सर्व वकिलांचं लक्ष राहील. आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि आमचे सहकारी राजाराम आडाव आणि मनीषा आडाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. राहुरी येथील राजाराम व मनीषा आडाव ॲडव्होकेट यांची ज्या प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे त्याचा पिंपरी चिंचवड बार असोसिएशन तीव्र निषेध करीत आहे. ज्या प्रकारे या घटना घडत आहेत त्या अतिशय अयोग्य आहेत. शासनाकडे आमची वकील प्रोटेक्शन ॲक्ट, वकिलांसाठी संरक्षण कायदा हा ताबडतोब केला गेला पाहिजे. व जे आरोपी आहेत त्यांनी ज्या प्रकारे अतिशय निर्घृणपणे अतिशय क्रूरपणे हत्या केलेली आहे ती विकृती आहे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी जे सरकारी वकील आहेत विशेष सरकारी वकील त्यांची नेमणूक करावी व लवकरात लवकर त्या केसचा निकाल करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, त्यांना फाशी शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. जी घटना झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. राहुरी येथे झालेल्या आड्या परिवाराचा निगरून खून याचा मी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन जाहीर निषेध करतो. वकिलांवर हल्ले का होता तर वकील दुसऱ्या पक्षकाराची बाजू चांगल्या प्रकारे न्यायालयात मांडू नये व आपल्या बाजूने त्यांनी केस लढावी अशा प्रकारे वकिलांवर वाढत्या दिवसेंदिवस पक्षकारांचे दबाव वाढत आहेत. वकील हा कधी स्वतःसाठी न्यायालयात भांडत नसतो, त्या पक्षकाराला सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी तो त्यांची बाजू कोर्टात मांडत असतो. आणि कोर्टात बाजू प्रखरपणे मांडल्यानंतर अशा प्रकारे जर वकिलांवर हल्ले होत चालले आणि वकिलांचे जर खून पडत चालले तर हे संपूर्ण शहराला संपूर्ण न्यायाच्या दृष्टीने वकील वर्गावर हा काळाचा घात आहे. त्याच्यामुळं वकील संरक्षण कायदा हा सेंट्रल ॲक्ट झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही 2 तारखेला सर्वजण आझाद मैदान इथं जमणार आहोत. झालेल्या घटनेचा मी जाहीर प्रकारे निषेध व्यक्त करतो व थांबतो. वकील एकजुटीचा विजय असो. वकील एकजुटीचा विजय असो. वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे. वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे.